पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीणच्या बाबतीमध्ये करण्यात आलेली आहे। माझी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि विशेषतः पुणेकरांना पण आग्रहाची विनंती आहे की आपण हे सगळं आता जे वाढतंय कोरोनाचं संकट ते आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे। जास्तीत जास्त वैक्सीनेशन कसं करता येईल याबद्दलचा प्रयत्न आम्ही आमच्या पातळीवर करतोय, कारण शेवटी केंद्राचे जे आदेश असतात त्या आदेशाचं पालन त्या ठिकाणी करावं लागतं। केंद्रांनी आम्ही आता मोठ्या प्रमाणावर सुरुवातीच्या काळामध्ये फक्त 31 केंद्र होती, ती जवळपास आता 200 पुढे आम्ही नेलेली आहेत। म्हणजे वॅक्सिन करणारी केंद्र मी सांगतो, एका केंद्रामध्ये 100 ते 110 पर्यंत नागरिकांना आपण वॅक्सिन करू शकतो आणि या प्रकारचं काम पुण्यामध्ये चाललेलं आहे। परंतु काही बाबतीमध्ये कठोर निर्णय नालाजास्तव नियमाचं पालन काही सरळ करत नसल्यामुळं आपल्याला घ्यावे लागलेले आहे। आता लॉकडाऊन काही झालं तरी करू नये अशी मागणी आहे। म्हणजे आता चंद्रकांत पाटील म्हटले की धोरणात्मक निर्णय घ्यावा की लॉकडाऊन होणार नाही, बाकी निर्बंध कठोर करा किंवा आता जे निर्णय झाले तिथं सर्वांनी एकमताने ते निर्णय घेतलेले आहे। रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत आपण संचारबंदी त्या ठिकाणी चालू ठेवलेली, अत्यावश्यक सेवा सोडून। दादा, जम्बो कोविड सेंटर जसं जसं आपल्याला बेडची मागणी वाढेल त्या त्या प्रकारे दोन्ही महानगरपालिकेची हॉस्पिटल, आपलं राज्यात सरकारचं हॉस्पिटल ससून हॉस्पिटल किंवा बाकीची जे सरकारची हॉस्पिटल्स आहेत ती या सगळ्याचा विचार करता, इव्हन खासगी हॉस्पिटल्स या सगळ्याचा विचार करता अजून तरी काही आपल्या इथं पेशंट आहे पण त्याला बेड नाही अशी काही परिस्थिती नाहीये। पण एकंदरीत काळजी घेणं हे प्रत्येकाचं काम आहे आणि त्या प्रकारे आम्ही लोकप्रतिनिधींनी ही काळजी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि तो निर्णय झाले। दादा, एमपीएससी परीक्षेकडे कोरोनाचा कोरोना पुन्हा एकदा